मला एका विषयाकडे आपलं मार्फत सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे. अध्यक्ष महोदय, कालपासून आपलं अधिवेशन सुरू झालं, आज दुसरा दिवस आहे, परंतु आपण सगळेजण 3-4-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य करतायत. अध्यक्ष महोदय, स्वतः देशाचे पंतप्रधान देखील या एकंदरीत जो काही सध्या कोरोनाच्या संदर्भातलं संकट आहे त्याबद्दल खूप गांभीर्याने विचार करतायत, आणि त्याच्यामध्ये रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर अध्यक्ष महोदय देश पातळीवर चाललेली आहे. अध्यक्ष महोदय, काही ठराविक जर सोडले तर अजिबात कुणी इथं मास्क लावत नाही सर्वांनी. अध्यक्ष महोदय, संपूर्ण महाराष्ट्र इथं काय चाललं ते बघतोय. जर आम्हीच कुणी मास्क लावत नसू, ठीक आहे, काही जणांना आता मी तर बोलताना देखील मास्क ठेवतो, परंतु काहींची अडचण आहे की मास्क काढल्याशिवाय त्यांना चांगलं तिथं मानता येत नसेल, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु बोलून झाल्यानंतर तरी मास्क लावलं पाहिजे ना अध्यक्ष महोदय. आपण आज एवढी वाईट परिस्थिती आहे, कुणाला अजून अंदाज नाही अध्यक्ष महोदय. परदेशामध्ये 1.5 दिवसाला दुप्पट पेशंटची संख्या चाललेली आहे, आणि परदेशामध्येच असं सांगितलंय WHO ने 5 लाखापर्यंत परदेशामध्ये लोक मृत्युमुखी पडतील. हे झालं परदेशाचं, आपल्या भारताचं आणि आपल्या महाराष्ट्राचं काय. अध्यक्ष महोदय, काही काही गोष्टी ज्या त्या वेळीसच त्याचं गांभीर्य लक्षामध्ये घेऊन आपण देखील तिथं बसलं असताना जर कुणी असेल माझ्यासारख्याने मास्क लावलं नसेल तरी त्याला मला बाहेर काढा, परंतु कुठेतरी गांभीर्याने घ्या ना. आणि माझे विरोधी पक्षनेते तुम्हालाही विनंती आणि सर्वांनाच विनंती आहे, मला ह्याच्यामध्ये वेगळं काही सांगायचं नाही, परंतु आपण सगळ्यांनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. आपले सगळ्या काही गोष्टी बाहेर लगेचच ऑडिओ कुणी काढतं, कुणी काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हे काढतं, माहिती देतं, चॅनलला वेगवेगळ्या ठिकाणी दिसतं. कृपा करून सगळ्यांनी ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, नाहीतर किती कुणी प्रयत्न केला तरी आता तर आज कुणी सांगितलंय आता एक त्याच्यातला भाऊच निर्माण झाला, अजून एक नवीन कुठला तरी अशाच पद्धतीचा आजार पुढे आलेला आहे, विषाणू पुढे आलेला आहे, याची नोंद घ्यावी. सन्माननीय